युवकांचे प्रेरणास्थान नवभारताची संकल्पना रचणारे स्वामी विवेकानंद जी यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. स्वामी विवेकानंदांनी या भारताला एक नवीन ओळख दिली की 1893 साली ज्यावेळी स्वामीजी शिकागोच्या धर्म परिषदेत गेले आणि त्या धर्म परिषदेमध्ये मागच्या रांगेमध्ये स्वामीजी बसले होते आणि स्वामीजींचं नाव आल्यानंतर अनेक लोकांना प्रश्न पडला, हा कोण माणूस या ठिकाणी हिंदुत्व सांगण्याकरता आला? पण तो तेजस्वी चेहरा मंचावर उभा राहिला आणि पहिलंच वाक्य त्यांनी म्हटलं, माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. आणि या पहिल्या वाक्याने त्या ठिकाणी प्रचंड परिवर्तन झालं. 2 मिनिटं लोक टाळ्या वाजवत होते, पहिल्या वाक्याने स्वामी विवेकानंदांनी जग जिंकलं होतं. तिथे आलेल्या प्रत्येक वक्त्याने लेडीज अँड जेंटलमन म्हणून सुरुवात केली, पण वसुधैव कुटुंबकम संपूर्ण जग माझा परिवार आहे सांगणारे स्वामी विवेकानंद यांनी सुरुवात केली अमेरिकेतल्या माझ्या भगिनी आणि बंधूंनो. आणि या एका भाषणात जगाच्या पाठीवर कुठलंही युद्ध न करता भारताला जगाच्या विचाराची राजधानी बनवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते स्वामी विवेकानंदांनी करून दाखवलं.